आता मुंबईमधल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्वाची बातमी आहे. इंधन टँकर चालकांच्या संपाचा शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा फटका बसणार आहे असं सध्या तरी चित्र आहे. या संपामुळे अनेक पेट्रोल पंपांवर सध्या डिझेल उपलब्ध होत नाहीये आणि त्यामुळे स्कूल बस बंद ठेवण्याचा निर्णय स्कूल बस मालक आणि संघटनांनी घेतलाय. पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळे स्कूल बसेस आता रस्त्यावर धावणार नाहीत असं स्कूल बस मालकांनी सांगितलंय. केंद्र सरकारनं रस्ते अपघात कमी करण्यासाठी कठोर कायदा केलाय. या हिट अँड रन कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्या सुरू केलेल्या या संपाचा फटका मुंबईतल्या शालेय विद्यार्थ्यांना आता बसण्याची शक्यता आहे. अभी सुबह कुछ स्कूल आज से चालू हुए तो स्कूल बसेस वहाँ गई है. जो जो डीजल बचा था अभी 8 दिन स्कूल बंद थे तो डीजल वगैरह कुछ डाला नहीं था. आज सुबह अभी गाड़ी तो चली है, एक दो लाइन होगी और जब तक डीजल नहीं आएगा तो फिर बसें सब बंद हो जाएंगी. अभी विरार बसें ही वगैरह सब स्कूल चालू हुए. अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. और पौधा स्कूल भी सब चालू है तो वहाँ डीजल है ऑलरेडी तो जब तक गाड़ियाँ चलेगी. अब डीजल नहीं मिलेगा दोपहर के बाद या जो भी होगा तो फिर स्कूल बसें भी बंद हो जाएंगी. तर मुंबईकरांसाठी महत्वाची आणि मोठी बातमी आहे. इंधन चालकांनी पुकारलेल्या संपाचा आता थेट परिणाम मुंबईमध्ये दिसून येतोय. पूर्व उपनगरांमध्ये आज दिवसभर पुरेल इतकाच इंधनाचा साठा उपलब्ध आहे, पेट्रोल पंपांवर उपलब्ध आहे. त्यामुळे जर उद्यापर्यंत हा संप मिटला नाही तर इंधनाचा तुटवडा मुंबईकरांना जाणवणार आहे आणि त्यामुळे इंधन भरण्यासाठी मुंबईकरांनी पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी केलेली आहे. ईशान्य मुंबईमधल्या पेट्रोल पंपावरून याच परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी. केंद्र सरकारने हिट अँड रन कायद्यामध्ये केलेल्या तरतुदींनंतर आता इंधन चालकांनी संपाचं हत्यार उपसलं. कालपासून हा संप आहे आणि त्याचा परिणाम जर आपण पाहिलं पूर्व मुंबई उपनगरातली ही दृश्य आहेत. या ठिकाणी अनेक दुचाकी चालक असतील किंवा चार चाकी चालक असतील ते इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपांवर आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पेट्रोल पंप चालकांशी आम्ही चर्चा केली त्यावेळी या संपूर्ण ईशान्य मुंबई परिसरातील जे पेट्रोल पंप चालक आहेत त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की आजचा दिवस पुरेल इतकंच पेट्रोल सध्या या पेट्रोल पंपांवर आहे. संध्याकाळनंतर कदाचित या ठिकाणी परिस्थिती बदलू शकते. इंधनाचा तुटवडा आहे तो मुंबई आणि उपनगरांमध्ये जाणवू शकतो. गेले कालपासून जे आहे ते एकही टँकर आहे तो या ठिकाणी पेट्रोलचा जो पुरवठा करण्यासाठी आला नव्हता. शनिवार रविवार असतील या दोन दिवसात देखील या ठिकाणी इंधन भरण्यासाठी कुठलेही टँकर आहेत ते या ठिकाणी आले नव्हते. त्यामुळे आजचा दिवस पुरेल इतकाच पेट्रोलचा साठा आहे तो ईशान्य मुंबईमध्ये आहे. त्यानंतर मात्र इंधनाचा तुटवडा आहे तो ईशान्य मुंबईमध्ये आपल्याला जाणू शकतो आणि या इंधन चालकांच्या संपाचा फटका आहे तो खऱ्या अर्थाने मुंबईकरांना बसू शकतो. अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई.